30 जानेवारी महात्मा गांधी यांच्या स्मृती दिनाचे औचित्य साधून भारताचा लोकशाहवादी युवा महासंघाच्या वतीने युवा महासंघाचे राज्य सहसचिव अशोक बल्ला यांच्या नेतृत्वाखाली धर्मांधता विरोधी दिवस पाळण्यात आला. याकरिता सायंकाळी 5:30 वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा येथे मौन धारण सभा होऊन यानंतर मुख मेणबत्ती मोर्चा रामलाल चौक भैया चौक मार्गे महात्मा गांधी पुतळा रेल्वे स्टेशन येथे समारोप करून अभिवादन करण्यात आले. आपल्या भारताचे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची पुण्यतिथी. या दिवसाचं औचित्य साधून DYFI अर्थातच डेमोक्रॅटिक फेडरेशन ऑफ इंडिया भारताचा लोकशाहीवादी युवा महासंघाच्या वतीनं हा दिवस आम्ही धर्मांधता विरोधी दिवस पाळण्याचा निर्धार केलेला आहे आणि मुद्दाम आज 5 ते 5:30 हा जो कालावधी आहे या ठिकाणी सर्व युवक हे मौन धारण करून बसलेले आहेत. याचं कारण याच कालावधीमध्ये आपल्या भारताचे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची हत्या करण्यात आलेली आहे आणि हत्या करणारा जो काही व्यक्ती होता तो या देशामध्ये धर्मांधतेचं वातावरण पसरवण्यामध्ये भुडक्या होता. म्हणून या देशाला शांती आणि राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देणारे अहिंसेचे संदेश देणारे महात्मा गांधी यांच्याबद्दल याचं भांडवल करून भाजप सरकार आज गांधींचा चष्मा वापरून स्वच्छतेवरती लाखो आणि कोट्यवधी रुपयांचा खर्च करून लोकांची दिशाभूल करत आहेत. मग ह्या लोकांकडे धाडस असेल तर त्यांनी आजच्या दिवसाचं भांडवल करून दाखवावं असं आवाहन मी त्यांना करतोय. खरं तर आज देशामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये सर्वत्र धर्मांधतेचं वातावरण ढळून निघायला लागलेलं आहे. जाती जाती आणि धर्माधर्मामध्ये या ठिकाणी भांडणं पेटलेली आहेत. त्या लोकांना आपण एकात्मतेच्या दृष्टिकोनातून एकत्र आणण्यासाठी काही संदेश देणारा असा हा कार्यक्रम आहे आणि या ठिकाणी मौन धारण झाल्यानंतर थोड्याच वेळात मूक मोर्चा आपण मेणबत्ती घेऊन महात्मा गांधीजींच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी जाणार आहोत आणि आजचा हा जो दिवस आहे तो धर्मांधता दिवस म्हणून सबंध देशामध्ये आम्ही DYFIच्या वतीनं पाळतोय आणि नक्कीच या देशामध्ये अहिंसा शांती आणि राष्ट्रीय एकात्मता निर्माण करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत असं या ठिकाणी सांगतो.